यापूर्वी आपण वर्गसमीकरण सोडवण्याच्या दोन पद्धती अभ्यासल्या होत्या, ते एक म्हणजे अवयव पद्धत आणि दुसरी म्हणजे पूर्णवर्ग पद्धत. आज आपण वर्गसमीकरण सोडवण्याची तिसरी पद्धत अभ्यासणार आहोत, ती म्हणजे सूत्र पद्धत. त्यासाठी आता आपण एक वर्गसमीकरण घेणार आहोत आणि ते सूत्र पद्धतीने कसं सोडवायचं ते अभ्यासणार आहोत. त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक उदाहरणामध्ये वर्गसमीकरण घेतलेलं आहे. ते वर्गसमीकरण असं आहे, एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य. आता आपल्याला हे दिलेलं वर्गसमीकरण सूत्राच्या साह्याने सोडवायचं आहे, त्यासाठी त्याची उकल बघा. आता सर्वात आधी दिलेलं वर्गसमीकरण हे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहायला पाहिजे. बघा, एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य हे आपण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहिलं आणि ते लिहिल्यानंतर त्या वर्गसमीकरणाची तुलना आपल्याला ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या त्याच्या सामान्य स्वरूपाशी आपण त्याची तुलना करू. तुलना केल्याबरोबर आपल्याला ए बी सीच्या किमती मिळतील. कशा? बघा, इथे एक्स वर्गाचा सहगुणक एक आहे, इथे एक्स वर्गाचा सहगुणक एक आहे म्हणून एची किंमत एक मिळेल. इथं एक्सचा सहगुणक बी आहे, एक्सचा सहगुणक इथं सहा आहे म्हणून इथं बीची किंमत सहा मिळेल. तसेच सीची किंमत आपल्याला पाच मिळेल. अशा रीतीने ए बी सीच्या किमती मिळाल्यानंतर आपण दिलेल्या वर्गसमीकरणाचं विवेचकाची किंमत शोधणार आहोत. तो विवेचक आहे बी वर्ग वजा चार ए सी. त्याची किंमत बरोबर बीची किंमत आपल्याकडे सहा आहे बघा, इथं ती सहा किंमत आपण बीच्या ठिकाणी टाकली तर सहाचा वर्ग वजा चार गुणेला हा एक, एची किंमत काय आपल्याकडे एक, गुणेला सी, सीची किंमत आपल्याकडे पाच आहे ती पाच ठेवली, बरोबर सहाचा वर्ग छत्तीस वजा चार गुणेला एक गुणेला पाच बरोबर वीस. छत्तीसमधनं वीस गेले आपल्याला मिळतील सोळा. सोळा ही झाली बी वर्ग वजा चार ए सीची किंमत. आता आपल्याला सूत्र दिलेलं आहे, एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी याला छेद दोन ए. हे सूत्र आहे, या सूत्राच्या साह्याने आपल्याला सोडवायचं आहे. या सूत्रात आपण आता किमती जर ठेवल्या तर बरोबर वजा बीची किंमत आपल्याकडे सहा आहे अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपण सोळा शोधली ती ठेवली, याला छेद दोन गुणेला एची किंमत आपल्याकडे ए आहे ती घेतली, बरोबर वजा सहा अधिक वजा सोळाचं वर्गमूळ आपण काढलं चार, दोन गुणेला एक बरोबर दोन, बरोबर सहा आणि चार यामधनं मी दोन हा सामायिक अवयव बाहेर काढला त्यामुळे कंसात वजा तीन अधिक वजा दोन शिल्लक राहील भागेला दोन आहेच. म्हणून मग एक्स बरोबर हा दोन दोन कॅन्सल होईल, वजा तीन अधिक दोन किंवा एक्स बरोबर वजा तीन वजा दोन, यावरून एक्स बरोबर वजा एक किंवा एक्स बरोबर वजा पाच. आणि म्हणून ह्या वर्गसमीकरण जे आपल्याला दिलेलं होतं त्या वर्गसमीकरणाची आपल्याला दोन मुळे मिळाली, वजा एक आणि वजा पाच. तर अशा रीतीने सूत्राच्या साह्याने वर्गसमीकरण कसे सोडवायचे ते आपण आता अभ्यासले.